आता आपण ऋण परिमेय संख्या घातांक असतील तर त्याचा विचार करूयात. यासाठी सुद्धा आपण उदाहरणाने सुरुवात करूयात. 4 वजा 1/2 ही संख्या काय दर्शवते आपल्याला पूर्ण पद्धत माहिती आहे म्हणून आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. 4 वजा 1/2 या कंसाचा वर्ग बरोबर 4 वजा 1/2 × 2 बरोबर 4 वजा 1/2 बरोबर 1/4 बरोबर 1/2 बरोबर 1/2 छान मस्त. 4 वजा 1/2 2 बरोबर 1/2 म्हणजेच 4 वजा 1/2 बरोबर 1/2 असं आपण म्हणू शकतो. याचं आपण सामान्यकरण करू शकतो का? नक्कीच. ए ही धनसंख्या असेल आणि एन ही नैसर्गिक संख्या असेल तर एचा वजा 1/n² बरोबर एचा वजा 1/n × n² बरोबर एचा वजा 1 बरोबर 1/1 एचा वजा 1/n² बरोबर 1/1 किंवा एचा वजा 1/n² बरोबर 1/1 एचा वजा p/q² बरोबर 1/a p/q² बरोबर 1/a p² कंसाचं q^2 किंवा 1/a 1/q² कंसाचा q^2. आता 27 4/3 याची किंमत काढा. 27 4/3 ही संख्या 27 4/3 × 1 अशी लिहू शकतो. म्हणजे 27 4/3 1/1 किंवा 1/27 4/3 27 4/3 बरोबर 27 1/3 × 4 बरोबर 27 4/3 बरोबर 27 1/3 4th 27 3 × 3 × 3 बरोबर 3 घन हे आठवा. म्हणूनच 27 1/3 बरोबर 3 म्हणूनच 27 4/3 बरोबर 3 4th बरोबर 81 आणि 27 4/3 बरोबर 1/27 4/3 बरोबर 1/81. इथे आपण घातांकाचे जे वेगवेगळे नियम वापरले त्याचं निरीक्षण करूया. अजून एक उदाहरण पाहूया. 4 वजा 3/2 घेऊयात. याला सोपं रूप देऊ शकतो का? तीच पद्धत वापरा आणि उत्तर मिळवा. घातांक संख्या या नैसर्गिक संख्या असतील तर त्यांचे नियम, घातांक संख्या परिमेय संख्या असतील तर त्यांनाही लागू पडतात हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. आपण आता नियमांची यादी करूया. ए आणि बी या धनसंख्या असतील आणि p/q r/s या धन किंवा ऋण परिमेय संख्या असतील तर एचा p/q² एचा r/s² बरोबर एचा p/q + r/s². एचा p/q² b/p² बरोबर a/b(p/q). एचा p/q² b/p² बरोबर a/b(p/q). एचा p/q² r/s² बरोबर एचा p/q × r/s². एचा p/q² r/s² बरोबर एचा p/q - r/s². एचा p/q² बरोबर 1/a p/q². घातांक परिमेय संख्या असलेल्या बाबतीत आपण घातांकांवरील सर्व नियम सिद्ध केले नाहीत पण घातांक नैसर्गिक संख्या असतील तर त्याच्या सिद्धता आपण पाहिलेल्या आहेत.
नियमांना बाधा न आणता याचा अर्थ परिमेय घातांकासाठी सुद्धा पाहिलेला आहे. तुम्ही याच्या सिद्धांतासाठी प्रयत्न करू शकता. सरते शेवटी मी आपल्या सगळ्यांचं लक्ष पुढील गोष्टीकडे वळवू इच्छितो. ए चा पी भागिले क्यूवा घात आपण सर्व नियम ए आणि बी या घनसंख्यांबाबत केलेले. अगदी ए चा पी भागिले क्यूवा घात साठी सुद्धा ऋणसंख्यांच्या बाबतीत काय घडेल? सर्व नियम तसेच वापरू शकतो का? बघा बरं, शोधा. चला पुन्हा भेटूयात.